आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. ठिकठिकाणी शिवसेनेच्या शाखांचा उद्घाटन सोहळा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होतोय. नवीन नाशिक सिडको परिसरातील पाटील नगर, त्रिमूर्ती चौक यांसह आदी भागात शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांचं शाखा प्रमुखांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. बडगुजार यांना महानगर प्रमुख पदावरती नियुक्ती झाली आणि त्यानंतर या शहरामध्ये शिवसेनेचा एक चांगला झंझावात उभा राहावा, एक वर्षानंतरच्या होणाऱ्या निवडणुका यांच्या सामोरे जाताना आपल्या कार्यकर्त्यांची फळी उभी राहावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्येक प्रभाग त्या ठिकाणी शाखा आणि एका प्रभागामध्ये जवळपास चार चार शाखा अशा जवळपास 122 शाखा या ठिकाणी ह्या महानगरामध्ये स्थापन करतोय. परंतु असं काही शिवसेना ही थांबणारी नाही तर शिवसेना ही झुंजणारी संघटना आहे. शाखा उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, उपजिल्हा प्रमुख दत्ताजी गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, नगरसेवक प्रवीण तिदमे, दीपक दातीर, श्यामलाताई दीक्षित, बाळकृष्ण शिरसाट, दीपक बडगुजर आदी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको, नाशिक.